महत्वाची बातमी आपण बुलेटीनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत भाजपकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधा त्यावेळेला पंकजा मुंडेंनी तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघच राहिलेला नसल्याची खंत बोलून दाखवलेली आहे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत माझं नाव चर्चेत होतं यात नाविन्य असं काही नाही लोकांना मला कुठं पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे बा कोणतीही विधान परिषद आली राज्यसभा आली त्या कोणत्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही साहजिक आहे की आ, अनेक वर्ष झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं मीडियाला वाटतं किंवा अनेक विधान परिषदचे सदस्य होऊन गेले राज्यसभेचे होऊन गेले त्या हिशोबाने लोकं त्याचं नाव साहजिक माझं घेतात आणि आता या युतीमुळे नियुती नाही ही जी आता आमच्याबरोबर नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळं साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही त्यामुळं नॅचरली ह्या चर्चा येतात तर ह्या चर्चा आल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही असे आधीही आले आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत